नऊवारी साडी, त्यातही अगदी सहजपणे बाईक चालवणाऱ्या या आहेत विद्या जोशी. पिंपरी चिंचवड मधल्या स्त्रिया त्यांना ओळखतात ते नऊवारीवाल्या जोशी म्हणूनच. कोणताही सण असो, इथल्या बायका विद्या जोशी यांच्याकडेच नऊवारी साडी घ्यायला जातात. वेगवेगळ्या रंगांच्या दर्जेदार आकर्षक अशा नऊवारी साड्या शिवण्याचा व्यवसाय विद्या जोशी करतात. रेडीमेड नऊवारी साडी शिवणं हा माझा छंद आणि त्याचा व्यवसाय कधी झाला हे माझं मलाच कळलं नाही. माझ्या मुलीच्या गॅदरिंगच्या वेळी मी एक साडी पाहिली आणि ती पाहून मला कल्पना सुचली आणि माझ्या एका मैत्रिणीने मला तिच्या मैत्रिणीचा नंबर दिला की जिने मला अगदी 2 ते 3 दिवसात नऊवारी साडी शिकवली. त्यातूनही पुढे हा व्यवसाय करायचा मुख्य हेतू म्हणजे घरात बसून माझं शिक्षण झालेलं आहे पण घरात बसून माझ्या घरातल्या अडचणी होत्या, सासू सासरे, मुलगा आजारी, 2 मुलं लहान, यामुळे मी अगदी घराच्या उमऱ्याच्या बाहेर भाजी आणायला सुद्धा जाऊ शकत नव्हते. पण हा व्यवसाय सुरू करणं इतकं सोपं नव्हतं. विद्या जोशींनी हा व्यवसाय कसा सुरू केला त्याची वेगळीच कथा. आजारी असताना मुलगा गेला, नवऱ्याची नोकरी गेली, अशा कठीण परिस्थितीत विद्या जोशी यांनी नऊवारी साडी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आल्या त्यातून मी पार पडून मी हा व्यवसाय सुरू केला. घरातली आर्थिक परिस्थिती जरी पाहिली, कोणाची कशी जरी असली, तरी आजच्या काळात एकाच्या पगारावर भागेल असं नाही. त्यामुळे स्त्रियांच्या अंगात बरीच शक्ती आहे. कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो किंवा कमी नसतो, तो मोठा करणं, मोठ्या लेवलपर्यंत नेणं हे तिच्या हातात असतं. त्यामुळे कुठल्याही कारणानं, कुठलीही कुरबूर न सांगता, कुठल्याही गोष्टीत न थकता मात्र पुढे गेलं तर नक्की यश आपल्याला यशाची गवसणी घालता येते. महाराष्ट्राच्या परंपरेशी निगडीत असलेल्या नऊवारी साड्यांच्या याच व्यवसायातून विद्या जोशींना आता उत्पन्नही चांगलंच मिळतंय. आजची स्त्री जीन्स पॅन्ट घालून फिरते, तिला नऊवारीचा काही सोस नाहीये, साडी नको आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा स्त्रिया सुद्धा माझ्याकडे आवर्जून साडी शिवायला येतात. परदेशातून सुद्धा ज्या इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांचे सुद्धा कॉल्स येतात आणि त्या साडी घेऊन तुम्ही शिवून पाठवा. म्हणजे या स्त्रियांचा सुद्धा, नॉर्मल स्त्रियांबरोबरच या मोठ्या क्षेत्रातल्या स्त्रियांचा सुद्धा मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो या साडी करता. नऊवारी साड्यांचा व्यवसाय करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विद्या जोशींचं काम नक्कीच प्रेरणा देणार आहे. दिलीप कांबळेचा ब्युरो रिपोर्ट, साऊंड टीव्ही, पिंपरी चिंचवड.